हाय फ्रेंड, स्वाती कलाकुसर मध्ये तुमचं स्वागत आहे। कलाकुसर मध्ये आपण एक नवीन प्रकारचं मंगळसूत्र पाहणार आहोत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर तुम्ही बघू शकता की आपण किती सुंदर अशी डिझाईन बनवलेली आहे। खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ती कशी बनवायची ते सांगितलेलं आहे। आणि यामध्ये जे सोनेरी मणे आपण टाकलेले आहेत ते तर खूपच सुंदर असे वाटत आहेत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मंगळसूत्र बनवण्यासाठी आपल्याला हे पेंडल लागणार आहे, दोन सुया लागणार आहेत, हे मणी लागणार आहेत गोल्डन, आणि मोठे मोठे आपल्याला काळे मणी लागणार आहेत। ही मोठी साईज आहे, खूप मोठी नाही पण दोन नंबरची साईज आहे ही। आणि इकडे आपल्याला दोरा लागणार आहे। आता आपण पेंडलमध्ये दोरा हा ओवून घेतलेला आहे आणि त्यामध्ये एक मोठा गोल्डन मणी टाकलेला आहे असा। आता आपल्याला एक काळा मणी असंच टाकून घ्यायचा आहे। तर एक गोल्डन मणी टाकलेला आहे आणि एक काळा मणी टाकलेला आहे। उभ्या साईडने आपण सुई ओढून घेतलेली आहे। तर आता आपण या एका दोऱ्यामधून एक गोल्डन मणी आणि दोन काळे मणी काढून घेतलेले आहेत आणि इकडे आपण दोन काळे मणी टाकून घेतलेले आहेत या पद्धतीने। तर आपण इकडे या साईडने आपण तीन मणी टाकलेले आहेत, एक गोल्डन आणि एक दोन काळे मणी। आता या दोन काळ्यामधून आपल्याला हा दोरा ओढून घ्यायचा आहे या पद्धतीने। किती सुंदर अशी डिझाईन वाटत आहे। तर आता आपण इकडे एक गोल्डन मणी आणि दोन काळे मणी टाकलेले आहेत आणि या दोऱ्यामध्ये आपण दोन काळे मणी टाकून घेतलेले आहेत। आता या काळ्या मण्यातून आपल्याला सुई काढून घ्यायची आहे आणि बघू शकता किती सुंदर डिझाईन वाटत आहे। तर आता आपण इकडच्या साईडने गोल्डन मणी टाकून घेतलेला आहे, दोन काळे मणी, आणि इकडे दोन काळे मणी टाकून घेतलेले आहे। आता या दोन्ही काळ्या मण्यातून आपल्याला सुई ही काढून घ्यायची आहे या पद्धतीने। तर तीन मणी टाकून घेतलेले आहेत, एक गोल्डन पहिल्यांदा आणि दोन काळे। आता या सुईतून आपण दोन काळे टाकलेले आहेत। तर आता या काळ्या सुईतून आपल्याला किंवा काळ्या मण्यातून आपल्याला ही सुई काढून घेऊन अशी डिझाईन बनवायची आहे। तुम्ही बघू शकता की गोल्डन हे मणी आपण एका साईडने करणार आहोत। या कशी तीन एका साईडने आलेले आहेत। आपली डिझाईनच अशी आहे की एका साईडने आपल्याला गोल्डन मणी करायचे आहेत आणि एका साईडने आपल्याला काळे मणी करायचे आहेत। तर हा जो दोरा आहे गोल्डनच्या तिथे, तर हा दोऱ्या या दोऱ्यामध्येच आपल्याला गोल्डन मणी टाकायचा आहे या साईडने, आतल्या साईडने टाकून घ्यायचा आहे। तर आता जी आपली ही गोल्डनची रांग आहे एक साईडने आहे ती, त्याच साईडने आपल्याला गोल्डन मणी टाकून घ्यायचा आहे एक, आणि त्याच्या पुढे दोन काळे मणी आपण टाकून घेतलेले आहेत आणि इकडल्या दोऱ्यामध्ये आपण दोन काळे मणी टाकलेले आहेत। आता या काळ्या मण्यातून आपल्याला सुई काढून घ्यायची आहे, दोन्ही मण्यातून काढायची आहे काळ्या। आणि बघू शकता डिझाईन आपल्याला ही गोल्डन रांग काढायची आहे। तर एक गोल्डन मणी, दोन काळे मणी आणि इकडे दोन आपण काळे मणी टाकलेले आहेत। आता या काळ्या मण्यातून आपल्याला सुई काढून घ्यायची आहे। तर आता आपण जी गोल्डनची लाईन केलेली आहे इथून, ही अशी लाईन आपण एक साईडने गोल्डनची केलेली आहे। आता इकडे आपण एक गोल्डन मणी टाकलेले आहे, दोन काळे मणी टाकलेले आहे, इकडे आपण दोन काळे मणी टाकलेले आहेत। आता इकडे गोल्डनची जी आपण रांग केलेली आहे त्या रांगेतून आपण हे जे दोन काळे मणी आहेत त्यातून सुई हे ओढून घेणार आहोत या पद्धतीने। आणि बघू शकता की आपली डिझाईन किती सुंदर अशी आलेली आहे, पूर्ण अशी गोल्डनची लाईन आपली आलेली आहे। आपल्याला इकडे आपल्याला एक गोल्डन, दोन काळे मणी टाकायचे आहेत आणि इकडे आपल्याला दोन काळे मणी टाकायचे आहेत। तर आता आपण एक गोल्डन मणी आणि दोन आपल्याला काळ्या मण्यातून सुई ही काढून घ्यायची आहे। आता इकडे आपल्याला काळे मणी टाकायचे आहेत, दोन काळे मणी टाकलेले आहेत। आता इकडच्या साईडने आपल्याला हे गोल्डन मणी जे आपण टाकलेले आहेत त्याच्या पुढचे जे काळे मणी आहेत त्यातून सुई ओढून घ्यायची आहे आणि गोल्डनची रांग छान वाटत आहे। तर आपण ह्या गोल्डनच्या रांगेमध्ये एक गोल्डन मणी टाकलेला आहे, दोन काळे आणि इकडे दोन काळे। आता ही ह्या दोन मण्यातून आपल्याला सुई ओढून घ्यायची आहे। परत आपल्याला एक गोल्डन आणि दोन काळे मणी टाकून घ्यायचे आहेत। तर एक गोल्डन आणि दोन काळे, इकडून दोन काळे। आता दोन मण्यातून आपण दोरा हा काढून घेणार आहोत या पद्धतीने।
तर एक गोल्डन दोन काळे आणि इकडून दोन काळे आणि दोन काळ्या मण्यातून स्वीट टाकून घेतलेली आहे. आता परत आपल्याला एक गोल्डन मणी दोन काळे मणी चाहेस. तर तुम्ही बघू शकता की आपण किती मोठं असं मंगळसूत्र हे बनवून घेतलेलं आहे. आपल्याला हे लॉन्ग बनवायचं आहे त्यासाठी आता आपण एक गोल्डन मणी दोन काळे मणी आणि इकडून आपल्याला दोन काळे मणी टाकून घ्यायचे आहेत. तर आता आपण गोल्डन मण्या काळ्या मण्यामधून सुई ही ओढून घेतलेली आहे. पाहू शकता डिझाईन. तर तुम्ही बघू शकता की आपण किती मोठं असं मंगळसूत्र हे बनवून घेतलेलं आहे. आता आपल्याला यामध्ये मागच्या साईडने काळे मणी टाकायचे आहेत, फक्त काळे मणी. तर आता आपण सुई ओढून घेतलेली आहे या पद्धतीने. आता आपण काळ्या मण्याचा घुस घेऊया. तर आता एवढं आपण करून घेतलेलं आहे. आता इकडे आपण काळ्या मण्याची एक बोट भर अशी रांग करून घेतलेली आहे. आता इकडून आपल्याला काळे मणीच अशीच टाकून द्यायची आहे. तर आता आपण काळ्या मण्याची रांग करून घेतलेली आहे. आता एकच आपल्याला गोल्डन मणी टाकून घ्यायचा आहे दोन्ही सुयातून. गोल्डन मणी आपण टाकलेला आहे. आता एक साईडने आपण हा टाकलेला आहे. आता खालच्या साईडने आपल्याला ओढून घ्यायची आहे सुई या पद्धतीने. आता आपण इथे फिरकी लावणार नाही तर इथं आपण दोरा बांधून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता की आपण एक साईड ही कम्प्लीट करून घेतलेली आहे. खूप छान अशी वाटत आहे एक साईड आपली. आणि इकडे आपण फिरकी लावलेली नाही, दोरा हा टाकून घेतलेला आहे. आता आपल्याला एक गोल्डन मणी मोठा टाकून घ्यायचा आहे आणि एक काळा मणी टाकून घ्यायचा आहे. आणि असं आपल्याला हे खाली घ्यायचं आहे, सरळ असं घ्यायचं आहे. आणि यामधून आपल्याला आता दुसरी सुई ही काढून घ्यायची आहे या पद्धतीने. आणि बघू शकता की हे असे छान वाटत आहेत. आता आपल्याला आतल्या साईडनी आपण जसं इकडे गोल्डन मण्याची रांग केली आहे तशीच इकडे आपल्याला गोल्डन मण्याची रांग करून घ्यायची आहे. तर त्यासाठी आता आपल्याला एक गोल्डन मणी आणि दोन बारके बारके काळे मणी टाकायचे आहेत. तर एक गोल्डन मणी टाकून घेऊया आधी आपण, त्यानंतर दोन काळे मणी टाकून घेऊया. आतल्या साईडने आपल्याला हे टाकून घ्यायचे आहे त्या साईडने. आता इकडून आपल्याला दोन काळे मणी टाकून घ्यायचे आहेत. आता दोन काळे मणी टाकून घेतलेले आहेत. तर आता आपल्याला दोन काळ्या मण्यामधून ज्या साईडने आपण गोल्डन मणी टाकलेले आहेत त्या साईड मधून आपल्याला हे ओढून घ्यायचे आहेत. तर आता हे आपले डिझाईन तयार झालेली आहे. तर आता गोल्डनच्या लाईन मधून आपण एक गोल्डन मणी काढलेला आहे. आतल्या साईडने दोन काळे मणी टाकून घेतलेले आहे. आता इकडे आपण दुसऱ्या सुईमध्ये काळे मणी दोन टाकून घेतलेले आहेत. आता या काळ्या मण्यातून आपल्याला सुई ओढून घ्यायची आहे खालच्या साईडने. आणि बघू शकता डिझाईन खूप सुंदर वाटत आहे. तर इकडे आपण दोन काळे मणी टाकलेले आहेत. आता इकडे आपण एक गोल्डन मणी आणि दोन काळे टाकलेले आहेत. आता इकडे गोल्डन ज्या मणी आपण टाकलेले आहे तिथून आपण सुई ओढून घेतलेली आहे. आणि डिझाईन झालेली आहे. इकडून काळी मणी टाकलेली आहे, तिकडून एक गोल्डन दोन काळे टाकलेले आहेत. आता या गोल्डनची जी रांग आहे त्या काळ्या मण्यातून आपल्याला हे ही सुई काढून घ्यायची आहे. तर इकडून इकडून आपण टाकून घेतलेली आहे. आता ही हे जे आपण या पद्धतीने बनवलेली आहे आता ही पूर्ण आपण रांग ही बनवून घेऊया. पूर्ण करून घेत आहे मी. तर तुम्ही बघू शकता की आपण मंगळसूत्राच्या ह्या दोन्ही बाजू ह्या कवर करून घेतलेल्या आहेत. खूप सुंदर अशा त्या वाटत आहे आणि हे मोठं गंठण असल्यामुळे खूप सुंदर असं वाटत आहे. चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा.